सांगलीमध्ये महापुराची स्थिती अद्यापही गंभीर आहे, तर राज्यात मंत्र्यांची लोकप्रतिनिधींची अनेक ठिकाणी असंवेदनशीलता पाहायला मिळते. केवळ पूर परिस्थितीची पाहणी, पूरग्रस्तांची भेट अशी औपचारिकता पार पाडली जाते. मात्र सांगलीतल्या महापुरात एका मंत्र्याची संवेदनशीलता पाहायला मिळाली. स्वतःचा जीव धोक्यात घालून 4 दिवसांपासून पुरात अडकलेल्या एका 1.5 महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या कुटुंबाला रेस्क्यू करण्यात आलाय. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गॅलरीत पोहोचून 1.5 महिन्याच्या बाळासह तिच्या कुटुंबाची पुरातून सुखरूप सुटका केली आहे. सांगलीच्या कृष्णाकाठी आणि शहरांमध्ये यंदा मोठा महापूर आलाय. आजही हजारो लोक जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यानं वेढलेल्या घरांमध्ये जगतायत. सुटका व्हावी यासाठी सर्व पातळींवर मदतीसाठी याचना करतायत. अशा या परिस्थितीत आर्मी, नेव्ही, NDRF, SDRF, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वांनाच घरातून बाहेर काढण्यासाठी झटतायत. तर अशा या पुरात अडकून भेदरलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी थेट एका मंत्र्यानं रेस्क्यू करत सुखरूप बाहेर काढलाय. राज्याचे कृषी राज्यमंत्री असणारे सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या एका अपार्टमेंटमध्ये एका 1.5 महिन्याच्या बाळासह अडकलेलं कुटुंब सुखरूपपणे बाहेर काढलंय. तर कुटुंबाच्या नांदेड येथील नातेवाईकांनी सदाभाऊ यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं सांगत पुरातून बाहेर काढण्याची विनंती केली आणि सदाभाऊ खोत यांनी तातडीनं प्रशासनाची एक बोट घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी खोत यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत गॅलरीमधून पोहोचत घरातील त्या 1.5 महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढलंय. कुटुंबासाठी खर तर सदाभाऊ खोत देवदूतच ठरलेत. शिवाय मंत्र्यांच्या मध्ये माणुसकी असते हे या निमित्तानं पाहायला मिळालंय.